विकीवी मराठी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. सर्वप्रथम बघूया आजच्या ठळक घडामोडी. नागपूर शहरातील पहिली ते सातवी पर्यंतच्या शाळा 10 डिसेंबर पासून सुरू करण्याची मनपा आयुक्तांद्वारे घोषणा. ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून पालिकेने घेतला निर्णय. बहुचर्चित विनोदी मराठी चित्रपट डार्लिंगच्या प्रमोशनसाठी अभिनेता प्रथमेश परब व अभिनेत्री रितिका श्रोत्री यांची मंगळवारी नागपुरात हजेरी. आणि तब्बल 68,38,000 रुपयांच्या गांजाची वाहतूक करणारे वाहन भंडारा पोलिसांद्वारे जप्त. सविस्तर वृत्त. संपूर्ण महाराष्ट्रात 1 डिसेंबर पासून शाळा सुरू करण्यात येणार अशी घोषणा काही दिवसांपूर्वीच करण्यात आली होती. मात्र कोरोनाच्या नवीन व्हेरियंटचा प्रभाव लक्षात घेता नागपूर शहरातील पहिली ते सातवी पर्यंतच्या शाळा तुर्तास 10 डिसेंबर पर्यंत सुरू होणार नसल्याची घोषणा मनपा आयुक्तांनी केली आहे. दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या कोरोनाच्या नवीन व्हेरियंटचा म्हणजेच ओमिक्रॉनचा धसका संपूर्ण जगाने घेतला असून जगभरातील लोकांचं टेन्शन यामुळे वाढलं आहे. महाराष्ट्रातही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खबरदारीच्या उपाययोजना राबविण्याचे आदेश प्रशासनाला दिले असून या आदेशाअंतर्गत नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त राधाकृष्णन बी यांनी खबरदारी म्हणून पहिली ते सातवीपर्यंतच्या शाळा 10 डिसेंबरपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. 10 तारखेनंतर शहरातील आरोग्य व्यवस्थेचा आढावा घेतल्यानंतरच शाळा सुरू करायच्या की नाही याबाबत निर्णय घेतला जाणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. 29 नोव्हेंबरच्या परिपत्रकाप्रमाणे शाळा सुरू करण्याची मुभा देण्यात आली, परंतु स्थानिक प्रशासनाने यावर विचार करून त्यांच्या स्तरावरती निर्णय घेण्यात यावा अशा सूचना प्राप्त आहेत. त्या अनुषंगाने आणि नागपुरात आता किंवा जो जगभरात नवीन जो व्हेरियंट व्हायरसचा धुमाकूळ घालतो आहे त्याची त्याच्याकडे लक्ष देता प्रशासनाने नागपूर महानगरपालिकेच्या आयुक्तांनी असे निर्देशित केले की ही 1 तारखेपासून सुरू होण्याची जी शाळेची सूचना होती ती 10 तारखेपर्यंत आम्ही स्थगित करतो. दरम्यानच्या काळामध्ये याचा आढावा घेऊन 10 तारखेला काय परिस्थिती राहील याचा विचार करून पुढील आदेश निर्गमित करण्याचं ठरवलं आहे. त्यामुळे 10 तारखेपर्यंत शहरातील शाळा पहिली ते सातवी वर्गाची जी आहे ती सुरू होणार नाही. 8व्या वर्गापासूनचे जे पुढचे वर्ग आहेत जसे आजही सुरू आहेत तसे ते पुढे सुरू राहतील. हे जे 1 पहिली ते 7वीचे वर्ग आहेत हे ऑनलाईन मात्र सुरू करण्याची मुभा त्यांना देण्यात येत आहे. बहुचर्चित मराठी कॉमेडी चित्रपट डार्लिंगच्या प्रमोशनसाठी 30 नोव्हेंबर रोजी चित्रपटातील कलाकार प्रथमेश परब, रितिका श्रोत्री, निखिल चव्हाण, चित्रपटाचे दिग्दर्शक संदीप पाटील व निर्माते हॉटेल ओरिएंट तायबा येथे उपस्थित होते. या दरम्यान चित्रपटातील अभिनेत्यांनी विकीवी न्यूज सोबत खास बातचीत केली. बघूया त्याची एक झलक. दहा डिसेंबरला महाराष्ट्राच्या सर्व चित्रपटगृहात मराठी कॉमेडी चित्रपट डार्लिंग रिलीज होतो आहे. तर आपले डार्लिंग चित्रपटातील मुख्य कलावंत आपल्यासोबत आहेत, तर जाणून घेऊया त्यांच्याकडून फिल्मबद्दल अजून माहिती. रितिका, तू मुख्य कॅरेक्टर आहे, बबलीचं प्ले करत आहे, तर त्याबद्दल काय सांगशील? बबली खूप अतरंगी आणि इंटरेस्टिंग कॅरेक्टर आहे. तिला खूप वेगवेगळ्या लेयर्स आहेत, म्हणजे ती खूप विचार करते, खूप ओव्हरथिंक करते. ती खूप प्रेमळ आहे पण तेवढीच ती व्हॉयलंटसुद्धा आहे. आणि अशा तिच्या वेगवेगळ्या शेड्स फिल्म बघत असताना हळूहळू तुमच्या समोर येत जातात. आणि खूप एंटरटेनिंग कॅरेक्टर आहे. आणि ती खूप फ्लॉड असली, म्हणजे ती बऱ्याच चुकीच्या गोष्टी पण करते, पण तरीसुद्धा तुम्हाला ती आवडेल, तुम्हाला ती आपलीशी वाटेल. कारण आपणसुद्धा असेच असतो, आपण कोणीच आयुष्यात परफेक्ट कधीच नसतो. त्यामुळे असं हे खूप वेगळं, निराळं आणि मी आधी कधीच प्ले नाही केलं असं कॅरेक्टर आहे. मला वाटतं ते तुम्हाला नक्कीच खूप आवडेल. त्यामुळे 10 डिसेंबरला थिएटर्समध्ये जाऊन नक्की पाहताही तू पण पहा.
निखिल चव्हाण इथे आहेत. ते त्यांचा हा पहिला चित्रपट आहे डार्लिंग, तर त्यांच्याकडून जाणून घेऊया त्यांचा एक्सपिरियन्स. माझी फर्स्ट मूवी आहे. नो डाऊट खूप मिक्स इमोशन्स आहेत, पण माझ्यासोबत असे एक तगडे कलाकार होते. सॉरी, हा तिकडे आला तगडा. नाही, त्यामुळे मजा आली. आणि डार्लिंग ही पूर्णपणे एंटरटेनमेंट भरलेली फिल्म आहे. आणि जसं तुम्ही म्हणालात की सोशल मेसेज, ह्याच्यात मेसेज आहेत बरेच आहेत तसे म्हणायला गेले तर, पण ते मेसेजसाठी गेलेली फिल्म नाही आहे. इट्स अन एंटरटेनमेंट, प्युअर एंटरटेनमेंट. आणि कोरोनाच्या काळात जिथं ते पण खूप स्ट्रेस घेतलं लोकांनी, सो हा स्ट्रेस बस्टर आहे आणि फॅमिली स्ट्रेस बस्टर आहे. महत्त्वाचं म्हणजे की याच्यात असं नाही की ठराविक एजच्या पुढचीच लोकं बघू शकतात किंवा हे नाही बघू शकत, असं काही नाही आहे. लहान मुलांपासून आजोबांपर्यंत सगळे बघू शकतात. ठीक आहे. आणि आता आपले महाराष्ट्रातील दगडू, जे दगडू नावाने फेमस आहेत, तर त्यांच्या प्रक्रिया जाणून घेऊया. माझं नाव याच्यात जे आहे डार्लिंगमध्ये तुषार असं आहे. आणि तुषार नावाचं कॅरेक्टर आणि खूप माझ्या जवळचं कॅरेक्टर आहे. बऱ्याच गोष्टी माझ्याच मी त्याला ॲड केल्या आहेत, कारण मी बऱ्याचदा फोन माझाच पाडलेला आहे. याचाही फोन बऱ्याचदा पडतो, फक्त ह्याचा वॉशरूमच्या त्या याच्यात पडतो खड्ड्यात. सो त्याच्यामुळे त्याचे बरेच फोन तिकडे गेलेले आहेत. ह्याला जी मुलगी आवडते ती त्याला तिचं म्हणणं असतं लग्न कर, याचं म्हणणं असतं की थांब बाई आता नको करूस. तिच्या ह्याच्या बाबांचं बरंच काय काय म्हणणं असतं की तू हे करू नकोस ते करू नकोस. पण त्या सगळ्यांचं एक काय म्हणूयात, त्या सगळ्यांच्या बोलण्यामुळे तो एक इरिटेटिंग त्याचं डोकं झालेलं असतं. आणि त्याचं असं असतं की आपल्याला काहीतरी करायचं आहे किंवा स्वतःला माझं पण काहीतरी म्हणणं आहे, कोणीतरी ऐकून घ्या. पण शेवटी काहीतरी सिनेमात होतं आणि ही कुठेतरी काहीतरी करते किंवा हिचं प्लॅनिंग काहीतरी असतं वेगळं. सो तो बिचारा नेहमीप्रमाणे सालाबादप्रमाणे मुली मुलांना जे अडकवून ठेवतात, त्या मुलालाही ती बबली अडकवून ठेवते. पण तिचंही प्युअर प्रेम असतं, खरं प्रेम असतं, आणि याचंही तिच्यावर प्युअर प्रेम असतं. आणि हा त्यामध्ये येतो, जसा हा आता मध्ये उभा आहे राजा भाऊ. आणि जरी तो भाऊ असला तरी तो बबलीचा भाऊ नाही आहे या फिल्ममध्ये. पण आमचे प्रयत्न असतात की बबलीपर्यंत पोचायचे, आणि ह्याचे प्रयत्न असतात की बाबा बबलीपर्यंत पोचू द्यायचं नाही आहे. बबलीला उचलून घेऊन जायचं. हा बबलीला उचलून पोस्टरमध्ये असेल असे बघा, हे असं आहे ॲक्च्युली, हे असंच आहे स्टोरीमध्ये. पण फुल ऑन एंटरटेनमेंट. आणि असं नाही की फक्त 18 वर्षावरील, म्हणजे काही लोक म्हणजे आम्ही दोघं असल्यामुळे टकाटक नंतर परत एकदा लोकांना असं वाटतं की ॲडल्ट फिल्म आहे, ॲडल्ट फिल्म. तसं नाही आहे, फुल ऑन फॅमिली एंटरटेनमेंट आहे. कोणी जाऊन बघू शकतं, म्हणजे आजी आजोबा जाऊ शकतात, नातवांना घेऊन जाऊ शकतात, आई बाबा जाऊ शकतात, गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडला जाऊ शकतात सिनेमा. सो असे सगळे फुल धमाल कराल, जा मजा कराल, जा. आणि सगळे म्हणजे तुमचे जे कोविडचे टेन्शन्स आहेत ते सगळे तुम्ही विसराल, फॅमिलीचे काही प्रॉब्लेम्स असतील ते पण विसराल. फॅमिली उलट मला वाटतं एक जे सोशल डिस्टन्सिंग झालेलं आहे आपल्यामध्ये, ते डिस्टन्स कमी होईल या डार्लिंगमुळे असं मला वाटतं. आणि हे आपण जाणून घेतलं यांच्या प्रतिक्रिया. मला निखिल सरांशी एक हे आहे, तुमचा तो डायलॉग आहे पॉम्फ्रेटवाला, किती डॉल्फिन आहे, मला तो ऐकायचा आहे प्लीज. तो अख्ख्या ट्रेलर मध्ये मला खूप आवडला. मिंटे पापलेट नाही म्हणायचं, डॉल्फिन आहे आपला तो. हे होतं आपण जाणून घेतल्या डार्लिंग चित्रपटातील प्रतिक्रिया. तर तुम्ही पण नक्की बघायला जा, सर्व महाराष्ट्रातील चित्रपटगृहात रिलीज होत आहे 10 डिसेंबरला डार्लिंग. मी पूजा प्रधान, वीकेबी न्यूज, कॅमेरामॅन राजेश सरांसोबत, वीकेबी न्यूज नागपूर. सोमवारी भंडारा पोलिसांनी सिनेस्टाईल पद्धतीने पाठलाग करून गांजा घेऊन जाणाऱ्या 4-चाकी वाहनाला पकडले. या वाहनाची पोलिसांनी झडती घेतली असता त्यात त्यांना जवळपास 632 किलोचा गांजा आढळून आला. या गांजाची एकूण किंमत 69,38,000 रुपये इतकी असल्याची सांगण्यात येत आहे. ही कारवाई भंडारा वाहतूक नियंत्रण शाखेने भंडारा तालुक्यातील मुजबी गावाजवळ पार पाडली. मिळालेल्या माहितीनुसार ओडिसामध्ये मोठ्या प्रमाणात गांजाची शेती केली जाते. ओडिसावरून वाहन क्रमांक OD05AW9092 ही बोलेरो गाडी भंडारामार्गे नागपूरकडे जात होती. दरम्यान वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी कदम आपल्या पथकांसह गस्त देत होते. बेलागावाजवळ हे पथक पोहोचले असता त्यांना बोलेरो पिकअप वाहन संशयास्पदरित्या भरधाव वेगाने जाताना दिसले. या पथकाने वाहनाचा फिल्मी स्टाईलने पाठपुरावा करून वाहनाला पकडले. मात्र अंधाराचा फायदा घेत वाहनातील आरोपी पसार झाले. पोलिसांनी वाहनाची तपासणी केली असता त्यात त्यांना गांजा असल्याचं आढळून आलं. या घटनेची माहिती पथकाने जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली. पोलीस निरीक्षक जयवंत चव्हाण आपल्या टीमसह लगेच घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी वाहनाला आपल्या ताब्यात घेऊन
भंडारा पोलीस ठाण्यात आणले असता या वाहनात गांजाच्या 17 गुण्या आढळून आल्या. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवून पुढील तपासात सुरुवात केली आहे. आमचे भंडारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री वसंत जाधव साहेब आणि अप्पर पोलीस अधीक्षक श्री अनिकेत भारती साहेब यांचे आदेश असतात की रात्र गस्तीला आपण कटाक्षाने चाणाक्षाने प्रत्येक संशयित वाहनावरती प्रत्येक संशयित इसमांवरती नजर ठेवली पाहिजे. आम्ही त्या 28 तारखेला माझ्यासोबत राजेश कुंभरे पोलीस हवालदार वाहतूक नियंत्रण शाखा भंडारा तसेच मोटर परिवहन विभागाचे सतीश वंजारी हे माझ्यासोबत होते. आम्ही पेट्रोलिंग करत होतो महामार्गावरती आणि त्यावेळी माननीय SP साहेब आणि माननीय ॲडिशनल साहेब यांच्या आदेशाप्रमाणे आम्ही सगळे संशयित वाहने आणि संशयित इसम चेक करत असताना ही एक घटना मोठी उघडकीस आलेली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव इथे बीडी न दिल्यामुळे भोजनालयात काम करणाऱ्या मजुराची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली. पोलिसांनी या प्रकरणी एका संशयित आरोपीला अटक केली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव शहरात भोजनालयामध्ये काम करणाऱ्या एका मजुराची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी एका संशयिताला अटक केली असून बीडी न दिल्याच्या कारणावरून ही हत्या झाल्याची प्राथमिक माहिती पुढे आली आहे. हत्या झालेल्या मृतकाचं नाव जयवंत देशमुख असे असून तो अकोला जिल्ह्यातील तुदगाव येथील रहिवासी आहे. काही दिवसांपूर्वीच तो सत्कार भोजनालयात कामाला लागला होता. कल्याण स्थानकात एक्सप्रेसमधून पडलेल्या वृद्ध महिलेचा जीव RPF कर्मचाऱ्याने वाचवला. एक्सप्रेसमध्ये चढताना हात निसटल्याने वृद्ध महिला खाली पडली होती, मात्र RPF जवानाच्या समजुतीमुळे महिलेचे प्राण वाचले. ट्रेनमध्ये चढताना एका वृद्ध महिलेचा हात निसटला आणि ती ट्रेन खाली पडली. दरम्यान एका RPF जवानाने महिलेचे प्राण वाचवले. ही घटना कल्याण स्थानकावरील आहे. 71 वर्षीय सरू कासुर्डे या कल्याण स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 4 व 5 वरून कल्याणहून पुण्याला जात असताना उभ्या होत्या. इतक्यात पुण्याला जाणारी ट्रेन आली, ज्यामध्ये चढताना त्या खाली पडल्या. दरम्यान तातडीने RPF कर्मचारी उपदेश कुमार यांनी एका क्षणाचाही विलंब न करता महिलेला पकडून बाहेर काढले व त्यांचे प्राण वाचवले. वेळ झाली का छोट्याशा ब्रेकची, भेटूया ब्रेक नंतर. लव यू दीपिका, बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए. Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं. Flywheel Aviation Academy, 1 degree 3 job opportunities. Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhinagar, LAD College Square, beside Karnataka बँक नागपूर. ब्रेक नंतर आपले स्वागत आहे. शेवगाव वंचित बहुजन आघाडी परभणीच्या वतीने शेवगाव कार्यालयासमोर शेतकऱ्यांतर्फे वीज तोडल्याच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आले. यावेळी महावितरणच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी सुद्धा करण्यात आली. शेवगावात महावितरण कडून शेतकऱ्यांची वीज तोडण्यात आली, त्यामुळे आधीच अडचणीत आलेले शेतकरी पुन्हा महावितरणच्या चिंतेत सापडले आहेत. शेतकऱ्यांची खंडित वीज जोडणी लवकरात लवकर जोडण्यात यावी या मागणीसाठी शेवगाव महावितरण कार्यालयासमोर वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश प्रवक्ते प्राध्यापक किसन चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी महावितरण कंपनीच्या विरोधात घोषणाबाजीही करण्यात आली. महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीनं गेल्या 6 दिवसापासून शेवगाव तालुक्यातील शेतकऱ्यांचं वीज कनेक्शन बंद केलेले आहे. खरं म्हणजे या वर्षी अतिवृष्टीनं शेतकरी मेटाकुटी लाला हतबल झाला. शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास निसर्गाने इसकावून घेतला, तरी देखील त्या संकटातून शेतकरी सावरला, उभा राहिला. गेले 5 महिने अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोटरी बंद होत्या, आता कुठेतरी मोटरी सुरू झाल्या तर MSEB च्या हरामखोर अधिकाऱ्यांनी
तालुक्यातील सगळ्या डिप्या बंद केल्या, वीज कनेक्शन बंद केले आणि सांगितलं की 8,000 रुपये प्रति शेतकऱ्यांनी भरावे। खरं म्हणजे आता तोंडाशी आलेला घास आमचा गेला, शेतकऱ्याच्या पदरात एकही रुपया पडला नाही। आता कुठून पैसे भरणार आहोत? जर आता शेतातलं पीक गेलं, कापूस असेल किंवा ऊस असेल, पीक गेल्यानंतर आम्ही पैसे भरू, ते पण प्रति शेतकरी 3,000 रुपये याप्रमाणे भरू, परंतु वीज कनेक्शन तात्काळ सुरू करा अशा पद्धतीचं निवेदन गेल्या 7 दिवसापूर्वी, आता नाही 7 दिवसापूर्वी एमएससीबीच्या अधिकाऱ्यांना दिलं। 7 दिवस झालेत, हे एमएससीबीचे अधिकारी गेंड्याच्या कातड्याचे, त्यांना खरं म्हणजे शेतकऱ्यांचं काही देणं घेणं नाही, एवढे मग्रूर अधिकारी आहेत। वीज कनेक्शन अद्याप बंद केलेले आहे आणि वंचित बहुजन आघाडीने आज आंदोलनाची हाक दिली। आम्ही प्रामाणिकपणे शेतकऱ्यांच्या सोबत आहोत, प्रामाणिकपणे शेतकऱ्यांच्या सोबत राहणार आहोत, कारण आम्ही खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांचे पुत्र आहोत, आम्ही शेतकऱ्यांची मुलं आहोत। आम्हाला ढोंगीबाजपणा जमत नाही, आम्हाला खोटी आश्वासनं देता येत नाही। आणि म्हणून गेल्या 7 दिवस या तालुक्यांमध्ये असणारे जे काही बाकीच्या पक्षांचे प्रतिनिधी होते, नेते मंडळी होती, बिळात जाऊन बसले होते। वंचित बहुजन आघाडीनं आंदोलनाचा पवित्रा घेतला आणि झोपल्याला ना जाग आली। कुणी का होईना, शेतकऱ्यांचं वीज कनेक्शन जोडून द्या, वीज चालू झाली पाहिजे, शेतकरी सुखावला पाहिजे, शेतातलं पीक वाया गेलं नाही पाहिजे, ही भूमिका वंचित बहुजन आघाडीची आहे आणि त्याच्यासाठी आम्ही इथं आलेलो। आज वीज कनेक्शन चालू केल्याशिवाय, तसं ठोस आश्वासन दिल्याशिवाय वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते या ठिकाणून जाणार नाही, कारण शेतकऱ्यांना दाखवून दिलं 14 महिने चंदीगडच्या बॉर्डर वरती शेतकरी आंदोलन करत आहे। 56 इंचीचे नरेंद्र मोदी, त्यांना देखील 14 महिन्यानंतर माघार घ्यावी लागलेली आहे। आणि म्हणून शेतकरी हा ताटकण्याचा आहे, स्वाभिमानी आहे, हटणार नाही, तुटणार नाही, हे आम्ही नरेंद्र मोदींना कालच्या किसान आंदोलनामध्ये दाखवून दिलेलं आहे। एबीसीबीच्या अधिकाऱ्यांना सांगतो, आमचं वीज कनेक्शन आजच्या आज जोडून द्या। खरं म्हणजे या जिल्ह्यामध्ये ऊर्जा मंत्री आहेत, राष्ट्रवादीचे नेते, त्यांचे नातेवाईक आहेत, तरी देखील शेतकऱ्यांचं वीज कनेक्शन 7-7 दिवस बंद जर असेल, तर या सगळ्या नेत्यांचा, सत्ताधारी पक्षातल्या विरोधी पक्षांचा, वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं जाहीर धिक्कार करतो आणि तुमचा ढोंगीपणा बस करा आता। आणि आम्ही आवाहन करतो या ठिकाणी अधिकाऱ्यांना, वीज कनेक्शन जोडण्याची भूमिका घ्या, त्याच्याशिवाय आम्ही इथून उठणार नाही, त्याच्यासाठी हे आंदोलन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। तुळजापूर शहरालगत असलेल्या डान्स बारवर उस्मानाबाद पोलिसांनी छापा टाकला, ज्यामध्ये 25 महिलांसह 64 पुरुषांना अटक करण्यात आली होती। यासोबतच 62,84,000 मुद्देमालही जप्त करण्यात आला आहे। तुळजापूर जिल्ह्यातील नळदुर्ग रोडवरील हॉटेल गजगा या डान्स बारवर उस्मानाबाद पोलिसांच्या विशेष पथकाने छापा टाकला, ज्यामध्ये 25 महिला, 2 व्यवस्थापक आणि मालकासह 64 पुरुषांना अटक करण्यात आली। उस्मानाबादचे पोलीस अधीक्षक नीवा जैन यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली। रमेश पोलीस निरीक्षक अजिनाथ काशिद, कळंब विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली। तुळजापुरात गजगा डान्स बार सुरू झाल्यानंतरची ही पहिलीच मोठी कारवाई आहे। अटक करण्यात आलेल्या महिला दुसऱ्या राज्यातील असल्याची माहिती समोर आली आहे आणि पुरुष ग्राहक सोलापूर, गुलबर्गा, कर्नाटक राज्य आणि इतर ठिकाणचे आहेत। या कारवाईत 62,83,500 रुपयांचा माल जप्त करण्यात आला। माननीय SP मॅडम उस्मानाबाद जिल्हा, उनके आदेश के अनुसार आणि गोपनीय माहिती के अनुसार एक विशेष पथक तयार करके कल रात्री 11 से 12 बजे के बीच में एक टीम तुळजापूर अंगरगा गाव गजगा हॉटेलमध्ये एक रेकी केला। रेकी के दरम्यान पता चला कि उनको जो टाइम दिया 12:30 उसको क्रॉस करके उल्लंघन चालू था। तो ये माहिती पे हमने लोकल पुलिस स्टेशन का मदद से वहाँ पे एक रेड किया। रेड के टाइम पे 66 पुरुष लोग यानी 25 महिला लोग जो नाट्य डांस करते इनको अप्रहण किया। उसके अलावा जो उल्लंघन के अनुसार अप्रॉक्सीमेटली 70 लाख का मुद्देमाल जब्त किया। जब्त करने के बाद लोकल पुलिस स्टेशन को हैंड ओवर करके
पुढील कारवाई के लिए आदेश दिले आहे. एकीकडे नागपूर पोलिसांनी शहरातील सर्व गुन्ह्यांवर आळा घालण्यासाठी जरी कंबर कसली असली तरी गुन्हेगार मात्र त्यांच्यापेक्षाही वरचढ झालेले दिसून येत आहे. नंदनवन परिसरातील एका वृद्ध महिलेच्या हत्येनंतर पोलिसांनी सर्च ऑपरेशन आणखी तीव्र केले आहे. याच ऑपरेशन अंतर्गत जरीबटका पोलिसांनी पेट्रोलिंग करत असताना दरोड्याच्या तयारीत असलेल्या 4 आरोपींना अटक केली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार पेट्रोलिंग करत असताना मध्यरात्री 12 CMPDIजवळ मानकापूर ओव्हरब्रिजखाली काही लोक संशयास्पद हालचाली करताना जरीपटका पोलिसांना आढळून आले. पोलिसांनी सर्वांना घेरून आपल्या ताब्यात घेतले, मात्र त्यातील एक आरोपी पोलिसांना चकमा देऊन पळून जाण्यास यशस्वी ठरला. पकडण्यात आलेल्या आरोपींमध्ये पंजाबी लाईन येथील रहिवासी तन्नू उर्फ तरणजीत सिंग बैस, अरजित सिंग उर्फ गरम, अजाब सिंग गरेवाल, भीमसेनानगर येथील रहिवासी आकाश अरुण वरठी व लक्ष्मण काशीनाथ रागासे यांचा समावेश आहे. पोलिसांनी आरोपींजवळून दरोड्यासाठी वापरण्यात येणारे शस्त्र जप्त केले असून सर्व आरोपींविरुद्ध जरीपटका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ओमिक्रॉन या कोरोनाच्या नवीन व्हेरियंट बाबत पुन्हा एकदा दहशतीचे वातावरण आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत एकही रुग्ण आढळल्याची माहिती नसली तरी प्रशासन मात्र सतर्क झाले आहे. नागपुरातही दक्षता घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. जिल्हाधिकारी आर विमला यांनीही जिल्ह्यात दक्षतेच्या नावाखाली काही निर्बंध जाहीर केले. सोमवारी जारी केलेल्या नवीन मार्गदर्शक सूचनांनुसार आर्थिक, सांस्कृतिक, सामाजिक, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रांना नवीन सूचनेनुसार सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. कोरोनाच्या नव्या व्हेरियंटबाबत केंद्रापासून ते राज्य सरकार सतर्क झाली आहेत. खबरदारी व सतर्कता घेतली जात असली तरी अशी वाईट परिस्थिती पुन्हा घडू नये यासाठी आत्तापासूनच तयारी व खबरदारी घेण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. नवीन सूचनांनुसार कोणताही कार्यक्रम, दुकान, मॉल्स, फंक्शन, कॉन्फरन्स आणि इतर ठिकाणे यांचे व्यवस्थापन करणाऱ्या व्यक्तींसाठी लसीकरणाचे दोन्ही डोस पूर्ण करणे बंधनकारक आहे. ज्यांचे लसीकरण पूर्ण झाले आहे अशा लोकांनाच या ठिकाणी प्रवेश दिला जाईल. याशिवाय सार्वजनिक वाहतूक सेवेमध्ये केवळ दोन्ही डोस घेणाऱ्या व्यक्तीलाच परवानगी असेल. परिवहन सेवेदरम्यान सरकारने दिलेला सार्वत्रिक पास किंवा लसीकरण पूर्ण केल्याचे वैध प्रमाणपत्र देखील वैध मानले जाईल. सिनेमा हॉल, चित्रपटगृहे, मंगल कार्यालये, सभागृहे किंवा बंद इमारतींमधील कार्यक्रमाच्या जागेच्या क्षमतेच्या केवळ 50% लोकांनाच उपस्थित राहण्याची परवानगी असेल. कोविड नियमांचे उल्लंघन होत असल्याचे आढळून आल्यास आणि कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असल्यास निर्बंध आणि अटीही कडक करण्यात येतील असे जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशात स्पष्ट केले आहे. जिल्ह्यात कोणत्याही देशातून येणाऱ्या प्रवाशांनी लसीकरणाचे दोन्ही डोस पूर्ण करावेत किंवा RT-PCR चाचणी अहवाल 72 तासांच्या आत देणे बंधनकारक असेल. जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश MS आझमी यांनी एका हत्येत सहभागी 2 आरोपींना सोमवारी आजीवन कारावासाची शिक्षा सुनावली. या आरोपींना 2017 एका तरुणाच्या हत्येसाठी अटक करण्यात आली होती. मिळालेल्या माहितीनुसार 19 सप्टेंबर 2017 सूरजनगर भांडेवाडी येथील रहिवासी आरोपी कमलेश नारायण दुबे व शेखर चंद्रशेखर दुबे हे भांडेवाडी येथील डम्पिंग यार्डमध्ये कचरा गाडी खाली करण्यासाठी गेले होते. दरम्यान त्यांचा सुमित सुभाष कांबळे या युवकाशी वाद झाला. या वादादरम्यान शेखरने सुमितवर चाकूने अनेक वार केले. यात सुमित गंभीर जखमी झाला. कमलेश व शेखर एवढ्यावरच थांबले नाही तर कमलेशने आपली कचरा गाडी घायाळ सुमितवर चढवली, त्यामुळे त्याचा घटनास्थळीच तडफडून मृत्यू झाला. त्यानंतर या घटनेची तक्रार राहुल देशमुख याने पोलिसांजवळ केली व पोलिसांनी आरोपींना अटक करून कोर्टात त्यांची चार्जशीट दाखल केली. आरोपीकडून ॲडव्होकेट चेतन ठाकूर व दीक्षित यांनी काम पाहिले तर सरकारी वकिलांच्या रूपात नितीन तेलगोटे व पंकज तपासे यांनी आपली बाजू मांडली. तर आज VKB मराठी न्यूजमध्ये एवढंच. उद्या पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसह. बघत रहा VKB न्यूज. नमस्कार.